या स्पर्धेमध्ये होत असताना आणि तदनंतर पुढील सत्कार होईल जिशान खान यांचा. टेनिस क्रिकेटले जिशान खान चला यायचंय. जिशान खान माडाड एक्सप्रेसच्या नावाने अप्रतिम या स्पर्धेमध्ये आपली गोलंदाजी दाखवली आहे. एम्पायर काय दोन ओव्हर भाई बॅट्समन बॉलर के नाम नाही आहे. प्लीज आप लोग से रिक्वेस्ट आहे दोनों टीम यहां टेलिकास्ट देना है. बॅट्समन का नाम नाही बॉलर का नाम नाही आहे. एक प्लेयर आना है आपका. वहां व्हाइट बॉल है. दोनों टीम से रिक्वेस्ट है कि अपना एक एक प्लेयर आ जाओ. ऑफ साइड में खेला हुआ शॉट. एक रन के लिए दौड़ पड़े हैं. जी हाँ दो रन यहाँ पर आसानी पर प्राप्त करते हुए यहाँ पर दोनों ही खिलाड़ी. इस दो रन के साथ टीम का स्कोर पहुंच चुका है तीन रनों पर. स्ट्राइक पर है यश कोठारी. चला डिसिजन आला नाही. जोपर्यंत पंचाचा निर्णय येत नाही तोपर्यंत धावा करून घ्यायच्या. यश कोठारी आणि राज सिंग हे दोन्ही सलामी फलंदाज इथे आलेले आहेत. यस 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 दोन्ही बोट आबाळकडे आणि पंचाचा निर्णय आलेला आहे. षटकार एक मिनिट. पुन्हा एकदा बिग हिट. पुन्हा एकदा हाय चेंडू आउट 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 ऑफ द बार. सिक्स टीमची धाव संख्या 15. ये इसका 14 रन है ना. पुन्हा एकदा हलक्या त्याने खेळलाय. एकच धाव. कोठारी कोठारी एक रन. इसमें गिनना ये सब कोठारी के रन है. कोठारी डाल दो. वो एक था व्हाइट का रन. एक बार फिर से यहाँ पर हेलीकॉप्टर काफी तेज तरह स्ट्रोक था. यहाँ पर बहुत ही बेहतरीन बैटिंग. काशा भाई जितने भी लोग हैं वहां से प्लीज थोड़ा दूर रखना है. प्लीज काशा भाई. शेवटचा चेंडू. टीमची धाव संख्या झाली आहे 17 रन. काय जबरदस्त सुरुवात केली पहा यश आणि राजने. स्पेशली यश. पुन्हा एकदा चेंडूला पाहिलंय. चेंडूला सोडलंय. चेंडू जातो अवक्या बाहेर. व्हाइट बॉल. नो बॉल. यस पंचाचा निर्णय नो बॉल. ओके क्रिसच्या बाहेर चेंडू पडल्या त्यानंतर नो बॉल म्हणून घोषित केलेला आहे. आय देखील चेंडू सन्मान दिला. हलक्या त्याने खेळलाय. एकच धाव आणि चांगली बात आहे. राज पण जाणतो की यशच्या बॅटला चांगला चेंडू लागतोय. एक ओव्हरची समाप्ती आणि एक ओव्हरच्या समाप्तीच्यानंतर टीमची धावसंख्या 19. चला सर्व सर्व खेळाडू जायचं नाही प्लीज. सब खिलाडी जाना नाही आहे प्लीज. जल्दी जल्दी मॅच चालू करणार. बॉलर नाव. बॉलर नाव साहिल.
सारा पहिले षटक संपले आणि टीमची धाव संख्या होती 19. यश अतिशय चांगली फटकेबाजी करतोय आणि साधारण चेंडू इथे घसरलेत गोलंदाज. डेड बॉल, यस पंचाचा निर्णय, डेड बॉल आलाय. डेड बॉल चला मान्य करायचं, बॅट्समन मान्य करायचंय, वाद घालायचा नाहीये. पंचाचा निर्णय आला, आपल्याला मानायचंय. जी हाँ, बात की जाए तो किंग्स इलेवन और निर्मला इलेवन के बीच यह मैच खेला जा रहा है. यश कोठारी और राज सिंह की जोड़ी इस समय क्रीज पर मौजूद और क्या बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं दोनों ही बल्लेबाज. हवा में खेला हुआ शॉट, देखना है क्या होगा. और ये विकेट का हुआ है पतन और बल्लेबाज को करना पड़ेगा थोड़ा सा जतन. चलो बैट्समैन, जो नेक्स्ट बैट्समैन है जल्दी जल्दी रेडी रखना है. सचिन, चलो सचिन. नाइनटीन फॉर वन. बढ़िया स्ट्रोक यहाँ पर दीप एक्स्ट्रा कवर के बीच में गेंद जाती हुई दो रनों के लिए अंपायर डिसीजन. इस दो रन की मदद से टीम का स्कोर बढ़ते हुए 21 रन्स. दो दो ओवर का ये मुकाबला खेला जा रहा है. इसके बाद का मुकाबला सेमीफाइनल खेला जाएगा. एक बार फिर से यहाँ पर डाउन द ग्राउंड, इस पर भी एक रन मिलेगा. जे आपण पाहिलं तर पहिलं षटक महागडं होतं. पहिल्या षटकामध्ये 19 धावा होत्या आणि तदनंतर खूप चांगली गोलंदाजी केली आहे. 19 धावा ज्या दिल्या होत्या त्याची भरपाई करायला हा गोलंदाज आला आणि आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. आई देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता, बॅट तर हवेमध्ये होती. बिगिट करण्याचा प्रयत्न होता, दुसऱ्या धावासाठी निघलेत राज सिंग, पण नाराज इथे स्ट्राईक घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते. पण अशा प्रकारे अजून एक विकेट दावचित राज सिंग बॅक टू द पॅवेलियन. नवीन बॅट्समन योगेश. दोन चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. अजून एकदा एक रन, टीमची धाव संख्या झाली एक रनच्या मदतीने 24 धावा. काय गोलंदाजी केली पहा. पहिलं षटक अगर सोडलं तर 19 धावा यशने काय जबरदस्त अप्रतिम फलंदाजी केली. तुटून पडला होता गोलंदाजावरती, पण तदनंतर ही चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. गोलंदाज साहिलची लास्ट बॉल. एक बार फिर से आड़े बल्ले से खेलने का प्रयास, रन आउट का मौका. जी हाँ बिल्कुल, और इसी के साथ दो ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर बढ़ते हुए 24 ना 25 टू विन. चलो 25 रन बनाने. नवीन ना 25 विन. विजयदा पक्या भाई, हेलो हेलो साहिल, साहिल भाई किधर है हमारे स्कोरर साहिल भाई. मामा टी शर्ट पे टी शर्ट बदल ले, क्या बात है.
यहाँ पर बात की जाए मैच की तो चले बैट्समैन बैट्समैन निर्मला वॉरियर्स आर्यन अश्विन हाँ दादा बैट्समैन कौन है वही है ना आर्यन आणि अश्विन चला किंग्स इलेवन लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावायचे स्ट्राइकिंग एंडवर आहे अश्विन आणि नौ शेकेडला आपण पाहतोय आर्यनला आणि गोलंदाजीची कमांड सांभाळते तो म्हणजे राज सिंग जर का मॅच जिंकायची असेल जर नावात राज आहे राज करायचं असेल तर तशी राजासारखी त्याला गोलंदाजी करावी लागेल यशनी देखील यश मिळवायचं आहे म्हणून यश सारखी बॅटिंग केली त्यांनी चांगली गोलंदाज चांगली फटकेबाजी केली ते पहिल्या षटकामध्ये 19 धावा टिपल्या आणि त्यानंतर साहिलने तिथे लगाम लावली आणि दोन षटकामध्ये 12 चेंडूमध्ये आता 25 धावा बनवायच्यात शक्य आहे चला राज सिंग शाहिद ने काफी बढ़िया गेंदबाजी की थी दूसरा ओवर डालने आए थे पहला चेंडू जबरदस्त गोलंदाजी काय सटीक टप्प्यावरती ते गोलंदाजी के लिए लाइन एंड लेंथ हिच खासियत है या गोलंदाजाची आता मात्र 11 चेंडू मध्ये 25 धावा बनवायच्यात हे कारनामा करून दाखवला ह्या टीमने ही देखील चेस मास्टर धोनी कमी गतीने टाकलेला चेंडू खेळाडू आहे कोण पकडेल कॅच आणि खेळाडूच पकडेल कॅच आणि दुसऱ्या चेंडूवर इथे गडीबाज झालाय चला बॅट्समन नाव सांगायचंय जी हाँ बात की जाए तो 25 रनों का लक्ष्य दिया गया है दो ओवरों का यह मुकाबला खेला जा रहा है काफी कम समय बचे हैं अपने अंतिम पड़ाव के ओर इस मैच आ चुका है भाई बैट्समैन नेम बोलना है योगेश लेग साइड में खेला हुआ शॉट फील्डर मौजूद एक रन के साथ स्ट्राइक चेंज करते हैं यहां पर दोनों ही बल्लेबाज जो संघ जीतेल तो जाईल सेमीफायनल मध्ये पुन्हा दाखवू टप्प्याचा चेंडू स्ट्रेट डाउन द ग्राउंड खेळलाय लॉन्ग रनला खेळाडू तिथे आहे एकच धाव मिळेल एक एक धावण इथे धावसंख्या वाढवत असताना गेल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 3 ओव्हरमध्ये 42 धावा बनवायचे होते त्या मॅचमध्ये निर्मला वॉरियर्स या संघाने तो सामना जिंकला होता पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू थोडीशी जास्त उसळी घेतली आहे स्क्वेअर लेग पंचाचा निर्णय तो व्हाईट बॉल पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला चेंडू जबरदस्त गोलंदाजी राज सिंग याची चांगल्या ॲक्शननी चांगल्या अँगलनी गोलंदाजी करतोय राज सिंग आतापर्यंत अजून एक निर्धाव चेंडू शेवटचा चेंडू शेष आखरी गेंदी सोबर की
चलो पहला शायद ही यस पहले ओवर की समाप्ति, और पहले ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर बढ़ते हुए 3 रन 1 विकेट के नुकसान पर। आता 6 चेंडू 22 धावा विक्रम एक दिग्गज एक टेनिस क्रिकेट मोठ नाव विक्रांत सवाल पुनः एकदा बिकेट करने का प्रयत्न बैठक स्ट्रोक पण खेळाडू तिथे आहे चांगला थ्रो अप्रतिम थ्रो। या गेंदबाजी छोर पर बात की जाता है विक्रांत चौहान एक टेनिस क्रिकेट का जाना माना पहचाना हुआ नाम इस गोई नगर के इस मैदान पर अपना जलवा बिखेरते हुए दूसरा ओवर प्रगति पर है। हवे में खेला हुआ शॉट विकेट का मौका बन सकता है जी हाँ यहाँ पर कैच को ड्रॉप किया है मगर 1 रन लेने से नहीं रोक सके। चल एक एक रनानी स्कोरबोर्ड पुढे जात असताना सामना जिंकायचा षटकार मारावे लागतील। पुन्हा एकदा फुलटो चेंडू गिफ्ट आणि या गिफ्टला स्वीकारले आणि चेंडूला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवले 4 धावांसाठी 3 चेंडू 16 धावा काय होईल मॅचमध्ये सांगू शकत नाही। क्रिकेटमध्ये कशा प्रकारचा खेळ कुठे बदलेल हे सांगता येत नाहीये। हा निर्णय चेंडू अकू टप्प्याचा चेंडू अजूनही आहे मॅच आहे 3 चेंडू 15 धावा पण समोर तेवढाच अनुभवी गोलंदाज त्याला माहिती कोणत्या टायमाला काय करायचं आणि कुठल्या प्रकारचा चेंडू टाकायचा आहे सगळं माहिती आहे या गोलंदाजाला। पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला सरळ मारण्याचा प्रयत्न होता बीट केलाय फलंदाजाला स्ट्राईक येण्यासाठी ते पाहत आहे वाट पाहत होते आणि एक धावचित बॉल कितना हुआ है 4 बॉल 2 बॉल बाकी आहे। चलो 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 जल्दी ओके ओके योगेश रन आउट चल 2-15 अकू टप्प्याचा चेंडू चाबूक श्लोक चेंडू जातोय 4 धावांसाठी मालाड चषक क्या करेगा और इसी के साथ ही मुकाबला जीत लिया है किंग्स इलेवन ने। चला पक्या भाई विजय भाई जहां पर भी हो जल्दी आना है। हेलो बोल वही गोविंद नगर